ಪಂಚರಾಜ್ಯ ಚುನಾವಣೆಗೆ ರಾಜಕೀಯ ಚಟುವಟಿಕೆ ಬಿರುಸುಗೊಂಡಿದ್ದು ವಿವಿಧ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳ ಮುಖಂಡರು ಪ್ರಚಾರ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಹಿರಿಯ ಬಿಜೆಪಿ ಮುಖಂಡ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಇಂದು ತೆಲಂಗಾಣದಲ್ಲಿ ಮತಯಾಚಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಟಿಆರ್ಎಸ್ ಪಕ್ಷದ ಮುಖಂಡ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ರಾವ್ ಅವರು ಸಹ ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ನಡೆಸಲಿದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಖಂಡ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಎರಡು ದಿನಗಳ ಕಾಲ ಮಿಜೋರಾಂ ಪ್ರವಾಸ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. भुवनागिरी में सार्वजनिक रैलियों को संबोधित करेंगे. उधर कांग्रेस नेता राहुल गांधी मिजोरम की दो दिवसीय यात्रा पर रहेंगे. वे प्रदेश में चुनावी कार्यक्रमों में शामिल होंगे और पार्टी कार्यकर्ताओं से मुलाकात करेंगे. उधर कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पूर्व राजस्थान कांग्रेस प्रचार यात्रा के चालने प्रचार भाषण मे आधिकारिक चुनाव अभियान की शुरुआत भी करेंगे. ये पार्टी ने जोरदार तैयारियां शुरू कर दी हैं. छत्तीसगढ़ दली माजी मुख्यमंत्री हागू बीजेपी मुखंड रमण सिंह इंदु राजनंदगांव नली नामपत्र सलिसलिदु केंद्र गृह सचिव अमित शाह सेरदंते इतर मुखंडरु उपस्थितरिरिदारे. 7 नवंबर को वोटिंग होनी है, जबकि दूसरे चरण की वोटिंग 17 नवंबर को होनी है. पहले फेज में 20 सीटों पर मतदान है, जिसमें बस्तर संभाग के अलावा राजनांदगांव और उसके आसपास की भी सीटें शामिल हैं.